बाग मारे हॉस्पिटल में दांतों की बीमारी से जुड़े हर तरह का किया जाता है इलाज, जिसके माहिर ओरल एंड मैक्सिलोफेसियल सर्जन डॉक्टर शान करीमी करेंगे आपका उम्मीद से भरपूर इलाज। तो आज ही विजिट कीजिए बाग मारे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, सका प्रोजा सरकारी उर्दू स्कूल नंबर 4 के पास। आपका खैर मकदम है 4TV न्यूज़ में, मैं हूँ खुर्शीद आलम। आज बीजापुर के गांधी चौक के चर्च में जो है जीवन ज्योति देवदासी माजी देवदासी संघ की ओर से जो है एक अवेयरनेस प्रोग्राम रखा गया है चर्च में, और ये इसके विधि जो नाटक है विधि नाटक के रूप में पब्लिक को एक अवेयरनेस किया जा रहा है कि जो देवदासी हैं, जो देवदासी पद्धति है उसको रद्द करने की भी मांग की जा रही है, और उन्हें जो है तमाम तर सहूलतें दी जाने की भी मांग की जा रही है, और इसी को लेकर यहाँ एक प्रोग्राम चला हुआ है। और इस प्रोग्राम के तहत इसके बाद जो है गांधी चौक से होते हुए अंबेडकर सर्कल और डिप्टी कमिश्नर ऑफिस तक ये इनका एक प्रोटेक्शन होगा। तो आइए देखते हैं कि इनकी मांग क्या है और ये क्या चाहते हैं। ಪುನರ್ವಸತಿ ಕಾಯ್ದೆಗಾಗಿ ನಾವು ಯಾವ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲಿಂದ ಮಾಡೋಣ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆಲೋಚನೆ. ಸಬ್ಕೋ ಮೇರಾ ಸಲಾಮ್. ಯಾ ಬಿಜಾಪುರ ಮೇ ಗಾಂಧಿ ಜಯಂತಿ ಕೆ ದಿನ एक प्रोग्राम आयोजन करें और रैली व मुखांतर, और ये क्या साइड जो कुछ भी खेड़े गांव है सब लोग वो देवदासी पद्धति कर को क्या करते थे पहले पुराने लोग, वो पद्धति नको बोल के ये रैली निकाले हम लोग। वो रैली कैसा बोले तो आजकल लड़कियों को पढ़ाना और साल सिखाओ और अच्छी तालीम दो, एजुकेशन दो, ऐसा करो करके वो अवेयरनेस हम सब लोगों को दे रहे हैं। ये मुख अभी गांधी जयंती के दिन के निमित्त में, और ऐसो वो क्या वो देवदासी माजी लोग हैं सब लोग वो रैली में निकले, हमारे बच्चे तालीम के अंदर आगे बढ़न दे और अच्छे एजुकेशन मिलन दे, अच्छे ये हों दे। और हमारे देवदासी पद्धति में क्या रहता है बोले तो एक बच्ची को बाप नहीं मिल सकता, एक बच्ची को एक गांव का नाम नहीं मिल सकता,
एक बच्चे को एक अच्छी तालीम नहीं मिल सकती, इसलिए वैसा नहीं होना, एक बच्चे को दोनों माँ बाप में रहना और उनको अच्छी तालीम भी देना और अच्छी तालीम के साथ साथ और वो अच्छी उनको तालीम रहना बोल के ये रैली निकाले। ये देवदासी पद्धति निर्मूलन होंगे, ये अभी अगले चल के नहीं होना, अगले चल के ये नहीं होना बोल के हमें सब लोगों को अवेयरनेस दे रहे हैं ये ऐसा रैली मुखांतर। इसलिए मैं बोलना चाहती हूँ सब लोगों को, ऐसा कल के दिन नहीं होना तो अच्छे तालीम दो लड़के लोगों को, अपनी बेटी को, बेटी तो आपके घर की इज्जत होती है। इतनी बोल के मेरा बात खत्म करती हूँ। निर्मला ओसमानी यहाँ ये ममदापुर काकण की और ऐसो सिंधगी देवरीपुर की और क्या खेड़ेगा और इंडी तमाम बीजापुर जिले में कितने माजी देवदासी हैं, सब लोग हर एक गली से आए। इसलिए मैं इतना बोल के मेरा नाम अभी गांधी चौक से बशपुर चौक, बजेसर चौक से ये अंबेडकर चौक, अंबेडकर चौक से और ऐसो डीसी ऑफिस, वो अंबेडकर चौक में एक नाटक होता है। क्यों बोले तो ये नहीं होना बोल के वो बाप नहीं माँ बाप नहीं बोल के एक छोटा सा नाटक है, वो नाटक होने के बाद और डीसी ऑफिस में एक मनवी देते हैं, वो उनका क्या बेड के है वो तुमना आगे चल के हमें देते हैं वो क्या है बोल के उत्ता करके हमें वो खत्म करते रैली उधर से। मेरा नाम निर्मला ओसमानी, सावित्री बाई फुले महिला संघटना अध्यक्ष। 50 वर्ष मनुष्यदेव रही नमु एरु मकलदाव ना सण वयस नम देवदासी बिटार रही नमु गल नम मकल शिक्षण कल्सेन ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇವದಾಸಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎತ್ತಳೆ ಯಾವುದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾಬ್ ಆಗಿಲ್ಲರಿ. ಆದ್ರೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರಿಗೆ ಆಗ್ಯಾವು, ರೊಕ್ಕದವ್ರಿಗೆ ಆಗ್ಯಾವು, ನಾವು ರೊಕ್ಕಿಲ್ಲಾರ್ದವ್ರು ನಾವು ಬಡ್ರು ದುಡ್ಕೊಂತ ನಮ್ಮ ಬಂದ್ರಿ ನಾವು ಅಂಥದ್ರಾಗ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕಲಿಸಿರಿ. ನಾವು ಶಿಕ್ಷಣ BA ಡಿಗ್ರಿ ಎಲ್ಲ ಮುಗಿದವ್ರಿ, ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮೇಸಲಾಯ್ತು ಅಂತೇಳಿ ನಮಗೆ ನೌಕರಿ ಜಾಬ್ ಬೇಕು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇವದಾಸಿ ಪ್ರೂಫ್ ಹಚ್ಚಿಕೊಡಂದ್ರೂ ಹಚ್ಚಿಕೊಡ್ತಿರ್ತೀವಿ ಎಲ್ಲೇ ಜಾಬ್ ಇದ್ರು ನೋಡ್ರಿ. ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಮೇನ್ ಬೇಕು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ರೀ, ಸಬದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿದ್ರಿ. ಮತ್ತು ಈಗ ದೇವದಾಸರಿಗೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲೋ ಹೊಲ ಫಲ ಬಂದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನಮಗೆ. ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು 100 ಮಂದಿ ದೇವದಾಸರಿದ್ರು ನಾವು, ಯಾರಿಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದು ಏನೂ ಸಹಾಯ ಇಲ್ಲರಿ. ಆದ್ರೆ ಪಿಂಚಣಿ ಒಂದು ಬರ್ತೈತ್ರಿ, ಅದ್ರ ಹೊರತು ಮತ್ತೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದೇ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಗಿಲ್ಲ ನಮಗೂ ಆಗಿಲ್ಲ ರೀ, ಅವು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಗ್ಬೇಕು ರೀ. ಮತ್ತು ಇದು ರೀ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅತ್ತಿಂದ ಇದು ದೇವ ಮದುವೆ ಮಾಡ್ಯಾರ ರೀ ಕೆಲವೊಂದು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ರೀ, ಮದುವೆ ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ಆ ಮದುವೆ ಮಾಡಿದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ರಾಕ ಬರ್ತಾ ಅದಕ್ಕಾರೆ ಇನ್ನೂವರೆಗೆ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ರಾಕ ಬಂದಿಲ್ಲ ರೀ. ನಾವು 2 ವರ್ಷ ಹತ್ರ ಅರ್ಜಿ ಹಾಕಿ ಹೊಳ್ರಿ ಹತ್ರಿ, ಅವು ನಮಗೆ ಬರ್ಬೇಕ್ರಿ ಅವ್ರು ರಾಕಗಳ್ರಿ. ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾಡಿದ್ದು ರೀ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅತ್ತೇಳಿ ಮಾಡ್ಯಾರಲ್ಲ ರೀ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅತ್ತೇಳ್ರಿ, ಅವು ಯಾವ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ಬಂದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ರೀ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇದೊಂದು ರೀ ತಂದೆ ನಾಮ ಕೇಳ್ತಿರ್ತಾರೆ ಎಲ್ಲೇ ಒಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ತಿನ್ನೋದಲ್ಲ ರೀ. ಆದ್ರೆ ನಾವು ತಂದಿರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ತಂದ್ರಿ, ಅದ್ರ ದರ್ಶನ ನಾವು ತಂದಿರ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನಂತಾರೆ ದೇವದಾಸಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಆಪಿಲ್ಲ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋಂಥದ್ದೈತಿ ರೀ. ಹೆಣ್ಣು ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಗಂಡಿಗೆ ಸಮಸ್ಯೆ, ಗಂಡು ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಹೆಣ್ಣಿಗೆ ಸಮಸ್ಯೆ ರೀ. ಆದ್ರೆ ದಿನ ಇದನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾಬ್ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ದು ಇದೊಂದು ಬೇಡಿಕೆ ರೀ. ಇಲ್ಲ ರೀ ಇದು ಇನ್ನೀ ನಮ್ಮ ಪದ್ಧತಿ ಮುಗಿಸ್ಯಾರ ರೀ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಂದ ಮುಗಿಸೋದು. ನಾವು ಸಣ್ಣವ್ರು ನಾವು ದೊಡ್ಡವ್ರಿ, ಇದ್ರ ಮ್ಯಾಗ ನಾವು 20 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟಾದ್ರಿ. ಇನ್ನು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇದನ್ನು ಮಾಡತ್ತಿದ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಕಲ್ತಾ ಇದಾರೆ, ಈ ಬಿಡಾಕೂ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪರಿಣಾಮ ಬೀರ್ತದ್ರಿ. ಅದು ನಾಚಿಕೆ ಸ್ವಭಾವ ಹೆಸರು ರೀ ಮಕ್ಕಳಿಗೆ ರೀ. ಕೆಲವೊಂದು ಹಿಂಗೆ ನಾವು ಹಿಂಗೆ ಮಾಡೋ ವಿಷಯ ವಾಟಿಕೆ ಮಾಡ್ಕೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಮ್ಯಾಗ ಪರಿಣಾಮ ಬೀರಿ, ಮಕ್ಕಳು ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಬೋದು, ಏನೋ ಮಾಡ್ಕೋಬೋದು. ಇಂಥದಕ್ಕೆ ಏನಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಂಜಿ ನಾವು ಅಂಥದ್ದು ಮಾಡೋಗಿಲ್ಲರಿ. ನಾವು ಮುಂದೆ ಆದರೂ ಇದನ್ನು ನಿಲ್ಲರಿ ಸರ್, ಪದ್ಧತಿ ನಿಲ್ಲಿಸ್ಯಾರ ನಿಲ್ಲಿಸಿ 20-25 ವರ್ಷ ಆದ್ರಿ. महादेव चंद्रांश रेड्डी ऊर का कंडक रही. तो आज यहाँ पर जो है बीजापुर ज़िले के तमाम जो माजी देवदासी हैं वो यहाँ पर चर्च में जमा हुए हैं और उनके थ्रू एक अवेयरनेस प्रोग्राम भी हो रहा है, जो नुक्कड़ नाटक के तौर पर वो लोगों को मैसेज देने की भी कोशिश कर रहे हैं. और वो यही चाहते हैं कि उन्हें तमाम सरकारी सहूलत मिले और उन्हें उनके बच्चों को जो है अभी तक रिजर्वेशन नहीं है या गवर्नमेंट जॉब नहीं है तो उन्हें वो तमाम सहूलतें मिलें और वो जो देवदासी पद्धति है वो यहाँ आज ये उनके ही सर से ये यहाँ से ही ख़त्म होती है और वो आगे इस पद्धति को कभी अपनाना नहीं चाहते. कैमरामैन रऊफ के साथ मैं खुर्शीद आलम, 4TV न्यूज, बीजापुर. कैच कीजिए ऑफर पाइए. जी हाँ, एस्पायर स्प्रिट स्पोकन इंग्लिश सॉफ्ट स्किल ने वाओ कार्ड लॉन्च किया है जिसमें आप 80% तक का डिस्काउंट पा सकते हैं. जल्दी कीजिए, ये ऑफर लिमिटेड है. एडमिशन कीजिए और 1 साल का ऑफर पाइए, अभी नहीं तो कभी नहीं.